हेलो फ्रेंड्स, सब्जेक्ट नेम आहे इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन। आणि आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघत आहोत, सोलार फोटोवोल्टाईक पॉवर प्लांट। सो सोलार फोटोवोल्टाईक पॉवर प्लांट याचे बेसिकली दोन टाइप्स पडतात सोलार पॉवर प्लांटचे। फर्स्ट आहे तुमचा फोटोवोल्टाईक सोलार पॉवर प्लांट आणि सेकंड आहे तुमचा सोलार थर्मल पॉवर प्लांट, बरोबर। तर आता आपण फोटोवोल्टाईक सोलार पॉवर प्लांट याचा फर्दर स्टडी करणार आहोत। सो आता फोटोवोल्टाईक म्हणजे काय? फोटोवोल्टाईक म्हणजे द पी व्ही सेल विच कन्वर्ट सोलार रेडिएशन इनटू इलेक्ट्रिसिटी। म्हणजे काय? जी सूर्याची किरण आहे त्याला आपण काय करणार, इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करणार, बरोबर। बाय युझिंग कशाच्या मदतीने? सेमीकंडक्टिंग मटेरियल। सेमीकंडक्टिंग मटेरियल काय? जे आपण फोटोवोल्टाईक सेल यूज करतोय हे जे मटेरियल आहे हे कसलं आहे, जे आपण बोलतो की पॅनल्स आहेत, बरोबर, सोलार पॅनल्स आहेत। पण ते पॅनल्स कशाचे मेडअप असतात? तर फोटोवोल्टाईक मटेरियलचे, सॉरी, पॅनल हे सेमीकंडक्टिंग मटेरियल्सचे असतात। सो आपण आता बघू ते काय आहे, की त्याचा सेलला का सेल कसा असतो, मॉड्यूल कसा असतो आणि त्याचा ॲरे, राईट। सो आपण बघू शकतो की हा आहे सेल, हे आहे मॉड्यूल आणि हे आहे ॲरे। आता मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो की सेल, बरोबर, आता आपण इथे बघू शकतो की सेल, मॉड्यूल आणि ॲरे, जे आपण इमेजेस बघितली होती मागची, त्याच्यात काय होतं, तर त्याच्यात सगळे ॲरेज होते, बरोबर। आता सेल म्हणजे काय? फोटोवोल्टाईक सेल म्हणजे काय किंवा सोलर सेल म्हणजे काय? तर सोलर सेल म्हणजे काय? हा एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे। तो काय करतो? तो कन्वर्ट करतो सोलार एनर्जी याला डीसी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये। बाय युझिंग कशाच्या मदतीने करतो? तो फोटोवोल्टाईक इफेक्टच्या मदतीने, बरोबर, सोलर सेल। त्यानंतर आहे मॉड्यूल किंवा आपण याला काय बोलतो, पॅनल पण बोलतो। तर याचं काय, जेव्हा व्हेन नंबर ऑफ सोलर सेल्स आर कनेक्टेड, म्हणजे काय, हा एक सेल आहे, तुम्ही बघू शकता इथे 1, 2, 3, 4 असे चार चारच्या लाईनने भरपूर सेल्स अरेंज केलेले, बरोबर। म्हणजे एकापेक्षा जास्त जेव्हा सोलार सेल, एकापेक्षा जास्त जेव्हा सोलार सेल माउंट होतात, तर त्याला काय बोलतात, त्या असेंब्लीला काय बोलतात, मॉड्यूल और पॅनल। फॉर एक्झाम्पल, जर समजा 12 व्होल्टचा जर पॅनल घ्यायचा असेल तर त्यामध्ये कमीत कमी 36 सोलर सेल असतात सिरीजमध्ये। जर 12 व्होल्टचा पॅनल बघितला तर त्याच्यामध्ये 36 सोलर सेल असतात, हे सिरीजमध्ये कनेक्टेड असतात। आता नेक्स्ट तुमचं ॲरे, तुम्ही बघू शकतात सेल, एक सेल हा सोलर सेल आहे, नंबर ऑफ सेल्स एकत्र आले तर तो मॉड्यूल होतो, आणि नंबर ऑफ मॉड्यूल्स और पॅनल्स एकत्र आले तर तुमचा ॲरे तयार होतो। सी तुम्ही बघू शकता इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पॅनल्स एकत्र आहे, बरोबर, 10 पॅनल्स एकत्र आहे, तर तो काय फॉर्म करतो, ॲरे। आता जेव्हा आपण हे 10 पॅनल इथे लावलेत, तर हे आपल्या कंडिशनवर, की तुम्हाला व्होल्टेज आणि करंट रेटिंग डिझायर्ड पाहिजे, बरोबर, तुम्हाला जी हवी त्यानुसार आपण त्याचे कनेक्शन करतो। आयदर तुम्ही सिरीज करू शकतात, आयदर पॅरेलल, ज्या ठिकाणी गरज नसेल पॅरेललची तिथे तुम्ही सिरीज करू शकतात। हे सगळं आपल्यावर डिपेंड आहे की तुम्हाला काय रेटिंग पर्यंत तुम्हाला ते सोलर पॅनलचं वर्किंग हवं आहे। नेक्स्ट, आता तुम्ही जे स्क्रीनवर बघताय ते तुमचे आहे सिम्पल ब्लॉक डायग्राम ऑफ सोलार पॉवर प्लांट, बरोबर, एकदम सिम्पल आहे आणि याचं वर्किंग पण खूप इझी आहे। सो हा तुम्हाला शोधतोय, हा आहे तुमचा सन, सूर्य, बरोबर। सूर्याचा प्रकाश तुमच्या पॅनलवर पडतोय। आता हा पी व्ही ॲरे आहे, जसं आपण मागच्या याच्यात बघितलं की सोलार सेल, सेलपासून बनतो मॉड्यूल आणि मॉड्यूलपासून बनतात ॲरे, बरोबर। म्हणजे एक आहे नंबर ऑफ पॅनल्स एकत्र आहेत, राईट। आता हा ॲरे झाला आपला। यानंतर यात भरपूर गोष्टी येतात, म्हणजे जसं जर पॅनल तुम्हाला फिट करायचे एका पर्टिक्युलर जागेवरती, तर तुम्हाला त्याबद्दल हार्डवेअर लागेल, माउंटिंग हार्डवेअर किंवा फ्रेमवर्क लागेल, काय त्यात करायचं, वायरिंग लागेल। नेक्स्ट तुम्ही बघू शकता तिथे इन्व्हर्टर लावलेलं आहे, हे आहे तुमचं चार्ज कंट्रोलर। नेक्स्ट तुम्ही पी व्ही मटेरियल यूज करू शकतात किंवा बॅटरीज पण यूज करू शकतो। जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर आपण काय करतो, बॅटरीमध्ये ते स्टोअर करू शकतो। सो सोलार पी व्ही सेल्स, मॉड्यूल आणि ॲरे। आता ॲरेने सनरेज ॲक्सेप्ट केले, बरोबर, ते रॅडिएशन त्याने घेतले, ते रॅडिएशन नंतर तो काय करतो, फोटोवोल्टाईक इफेक्टने तो
जनरेट करतो इलेक्ट्रिसिटी। आता ही जी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो तो कोणत्या फॉर्मेट मध्ये करतो, डीसी एनर्जी म्हणजे डीसी सोर्स। आता डीसी सोर्स म्हणजे डायरेक्ट करंट, एक एसी करंट असतो आणि एक डीसी करंट असतो। एसी करंट आपल्या जो घरात येतो तो एसी करंट आहे, अल्टरनेटिंग करंट त्याची वेवफॉर्म तुमची अल्टरनेटिंग असते, डीसी करंटची वेवफॉर्म तुमची प्लेन असते, सिंगल लाईन असते, बरोबर। तर आता याचं म्हणजे सोलरचं आउटपुट काय येतं आपल्याला, डीसी। सो हे डीसी आउटपुट आहेत। जर आपल्याला समजा डीसी लोड असेल आपल्याकडे, आपल्याला फक्त डीसी सप्लाय यूज करायचा असेल, तर आपण इथून डायरेक्ट डीसी लोडला सप्लाय देऊ शकतो। म्हणजे तुमचं जी जनरेट झालेली ही डायरेक्ट तुम्ही डीसी लोडला सुद्धा देऊ शकतात। पण जर तुम्हाला घरासाठी किंवा एसी लोड जर जनरेट करायचा असेल तर तुम्हाला इथे इन्व्हर्टर लावणं आवश्यक आहे। डीसी टू एसी इन्व्हर्टरचं मेन फंक्शन काय आहे, इट कन्वर्ट्स डीसी सप्लाय इनटू एसी सप्लाय। मग हा एसी झालेला सप्लाय एकतर तुम्ही ग्रीडला देऊ शकतात किंवा तुमच्याकडे जो एसी लोड असेल तो याच्यावर तुम्ही जनरेट करू शकता किंवा तो चालवू शकतात एसी लोड। हे झालं तुमचं डिटेल वर्किंग। सर्वात इझी वर्किंग आहे आणि सर्वात इझी समजण्यासाठी पण आहे सोलार पॉवर प्लांट। सो आता सोलार पॉवर प्लांट आपण शिकलो, पण आता सोलार पॅनलची इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करतात, बरोबर। हा पण एक म्हणजे एखादं पॅनल घेतलं आपण, पण ते किती इफिशियंट आहे हे कसं काय चेक करणार, तर हे चेक करतो आपण MPP म्हणजे मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग। मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग ही जी व्हॅल्यू असते पॅनलची ती चेक करून मग आपल्याला समजते की पॅनलची इफिशियन्सी किती आहे, 97% आहे, 92% आहे। हे आता मोस्ट ऑफ कंपनीज उतरल्या आहेत मार्केटमध्ये सोलर पॅनलसाठी, बरोबर। तर मग प्रत्येकाचं एक रेटिंग वेगळी असते, इफिशियन्सी प्रत्येकाची वेगळी असणार। सो हे तुमचं झालं आता सोलार पॅनलचं PV अॅरेचं, म्हणजे जे फोटोवोल्टाईक सेलपासून जे आपण जनरेशन करतो त्याचं हे डिस्क्रिप्शन झालं आणि वर्किंग झालं। ओके, थँक्यू।